दिले ना त्याला यार ए सक्सेस झाले बाबा खाली बस ए बाबा चला हे पा हॅलो हॅलो चला कुस्ती चालू करा 5-4 हो चॅलेंज 4 गुण नाहीत म्हणून टाकलेलं होतं कुस्तीचा निर्णय 4-1 झालाय चॅलेंज परत कुस्ती मध्यावर चालू एक मिनिट 51 सेकंद बाकी आहेत वादळापूर्वीची शांतता आहे मी सिकंदर आहे म्हणतोय ह्यो म्हणतोय मी महेंद्र आहे महेंद्र हे शंकराचं नाव शिट्ट्या घालू नका शिट्ट्या घालायचा फड हा नव अखेरच एक मिनिट वेळ कोणासाठी थांबत नाही कुस्तीचा गुणफलक 5-4 अखेरचे 10 सेकंद पुन्हा एक गुणांची वसुली पहिला 2 सेकंद बाकी आहे 2 सेकंद कुस्ती संपलेली नाही कुस्ती संपलेली नाही 2 सेकंद बाकी आहे 2 सेकंद पहिला मागे सारखा 2 सेकंद बाकी आहे संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड महेंद्र बाहुबली ऐका हो महेंद्र बाहुबली बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की हात उंच करून बोल बजरंग बली की चला दुसरी महाराष्ट्र हर्षवर्धन सदगीर शरद पहलवान दुसरे पहलवान लवकर हर्षवर्धन सदगीर शिवराज राक्षे मैदानाकडे चला ताबडतोब चला पुढील मैदानावरील दुसरी गाती विभागातील मान्यवर पाहुणे जिंकलेली आहे सिकंदरला धोबी पछाड त्यानं दिलेला आहे आणि आता तो महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे आणि अंतिम सामन्यातला पहिला खेळाडू असेल महेंद्र गायकवाड महेंद्र गायकवाडनं सिकंदरला धोबी पछाड देत सेमी फायनलमध्ये विजय संपादित केला आमचे प्रतिनिधी त्याच्याशी बोलू त्याची प्रतिक्रिया घेतात जाणून घेऊया काय प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया अंतिम लढतीला प्रारंभ होतोय हर्षवर्धन सचिन फायनल 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 नाही तो बोलत नाही आपण हर्षवर्धन सचिन लाल कसू मध्ये यायचंय
चला हर्षवर्धन सखी लाल कौशू मध्ये यायचंय फायनल हर्षवर्धन संगीत नाशिक जिल्हा संघ व्यवस्थापक मान्यवर पाहुणे मंडळी आखाड्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस अखिल भारतीय कृती संघाचे अध्यक्ष खासदार सन्माननीय ब्रिज भूषण चरणसे पालकमंत्री सरपंच नितीश काबले आखाडा प्रमुख रोहिदास आमले आणि जज संभाजी आणि स्वतः आयोजक म्हणजे अण्णा मोहोळ सचिन आणि क्रीडा मंत्री सन्माननीय आमदार गिरीजी महाजन साहेब कुस्ती खेळू कुस्तीचे धडे घेऊ आमच्या वस्तू त्यांनी मग आमचं खूप ऐका की दोन मिनिटं थांबून करून घेऊ फायनल तर महेंद्र गायकवाड सेमीफायनल मध्ये विजयी झालेला आहे आणि महेंद्र आता फायनल मध्ये पोहोचलेला आहे महाराष्ट्र केसरीचा आणि त्याच्याकडे एक एक पाऊल तो दूर आहे महाराष्ट्र केसरी पासून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पण त्याच्या आधी मोठ्या अग्निपरीक्षेला त्याला सामोरं जावं लागेल कारण फायनलमध्ये आता त्याची लढत नेमकी कुणाशी होणार आहे हे स्पष्ट झालेलं नाही सेमीफायनलची आणखी एक लढत होणं बाकी आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये सेमीफायनलची ही लढत होईल आणि त्यानंतर मग सगळ्यांचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरीची गदा नेमकी कोण उंचावणार आहे कोण असेल महाराष्ट्र केसरी याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि त्याआधी आपल्याला बघायला मिळणार आहे दोन सामने अतिशय थरारक असे हे सामने आत्ताच आपण सेमीफायनलची एक लढत बघितलेली आहे आणि पुढच्या काही वेळात आपण सेमीफायनलची दुसरी लढत सुद्धा बघूया जिल्ह्याचे पहिलवान अभिनंदन हो 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 बस 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 चल बस यहां खड़ी जगह की है चला सर्वांनी मॅट वरने खाली व्हायचंय उठा उठा इथे नको इथे नको इथे नको पलीकडे पलीकडे बस पलीकडे मॅट पासून तर मॅट वरची ही दुसरी सेमीफायनल मातीवरची सेमीफायनल महेंद्रनं जिंकली आणि आता मॅट वरची ही सेमीफायनल या सेमीफायनल मधला जो विजेता असेल तो फायनल मध्ये पोहोचेल त्याची लढत ही महेंद्र सोबत असणार आहे महेंद्र गायकवाड यानं काही वेळापूर्वीच आपण बघितलं अतिशय थरारक अशा सामन्यामध्ये विजय संपादन केला सिकंदरचा त्यानं पराभव केला आता मॅटमध्ये शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन यांची लढत होणार आहे 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा हा थरार थेट पुण्यातून आपण बघतोय शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात हा सामना मॅटवरचा सेमीफायनलचा सामना होतोय आणि या सामन्याच्या नंतर सुरू होईल महाराष्ट्र केसरीची लढत काका पवारचे बंधू दोन्ही पैलवान तयार आहेत आणि स्वाभाविकपणे या दोघांपैकी एक जो विजेता असेल तो जाईल महाराष्ट्र केसरीसाठी हे मेट चेअरमन आहेत सगळे सगळे मागे सरका मागे सरका मध्ये कोणी यायचं नाही थोडे मागे सरका इथे मेरी सबसे विनती मॅच चेअरमन मॅच के ऊपर ना बैठे मागे सरका चलो मॅच के ऊपर ना बैठे प्लीज मॅट के ऊपर कोई अपना स्टँड न लगाए कोई बैठे नाही मॅट के ऊपर
चला महाराष्ट्र केसरी गादी विभागाची कुस्ती सुरू होती है।